महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष व राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी आज आपला उमेदवारी अर्ज नांदेड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल केला. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांसह माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कमलकिशोर कदम, बापूसाहेब गोरठेकर आदी उपस्थित होते. उद्या शेवटची तारीख आहे आणि म्हणून मी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने माझं नामनिर्देशन पत्र आज जिल्हाधिकारी यांच्याकडे, रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे दाखल केलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीशी राज्यामध्ये निवडणुका लढवत आहे. साम दाम दंडभेद करणारे आज दुसरीकडे आहेत आणि त्याच्यासमोर लोकशाही मार्गाने खऱ्या अर्थाने लोकांच्या आशीर्वादाने ही लढत देण्याकरता काँग्रेस पक्ष सज्ज झालेला आहे, एवढंच मला सांगायचं. प्रयत्न आमचा चालला होता की अनेक ठिकाणी अर्ज काँग्रेसकडे, मागणी भरपूर लोकांची आहे आणि त्यामुळे स्वाभाविक काही ठिकाणी थोडासा असंतोष निर्माण होणं स्वाभाविक आहे. वसंतदा पण तो क्षमेल, तो प्रश्न मार्गी लागेल, त्यांचा माझा संपर्क मी करतो आहे आणि मला वाटतं की मित्रपक्षांना सोबत घेऊन जावं लागत आहे, घेतलंही पाहिजे की तत्वतः आम्ही तुमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत, त्याचा पोफळी जेम आमच्या सोबत आहेत त्यांना आम्ही घेतलेलं आहे, राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत, त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी आहे, बाकी रिपब्लिकन पक्षाचे अनेक सहकारी आमच्यासोबत आहेत, शेका पक्ष आहे, अनेक जवळपास 9 ते 10 पक्ष आणि इतर सहकारी म्हणून 56 लोकांचे साधारण आम्हाला एक मूठ आम्ही बांधलेले आहे आणि त्यामुळे आम्ही निश्चितच यशस्वी होऊ याबद्दल मला चिंता नाही.